येत आहेत. इथले जे हेमंतदास महाराज जे मुख्य पुजारी आहेत त्यांच्या हस्ते आदित्य ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला, त्यांना भेट देण्यात आलं, त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. आणि आदित्य ठाकरे यांनी देखील मनोज भावे ही थेट दृश्य आहेत अयोध्येतल्या हनुमानगडीवरची. हनुमानाचं दर्शन घेऊन आदित्य ठाकरे आता मंदिरातून बाहेर पडलेले आहेत. संध्याकाळी ते रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत, सोबतच शरयू नदीवरती महाआरतीचं देखील आयोजन करण्यात आलंय. आज दिवसभर अयोध्येचा भरगच्चा असा कार्यक्रम आदित्य ठाकरेंचा आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ते हनुमान गढीवरती दाखल झालेले आहेत. इस्कॉन मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आदित्य ठाकरे हनुमान गढीवर पोहोचले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे